केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या बनावट पत्राचा वापर करून नवी मुंबईतील एका महिलेची तब्बल 80 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यातही आलाय. पोलीस त्या अनोळखी व्यक्तीचा शोध घेत आहेत. एका 63 वर्षांच्या उच्च शिक्षित महिलेला फोनवरून ईडी कारवाई आणि अटक करण्याची धमकी देऊन तिच्याकडून पैशांची मागणी करण्यात आली होती. त्या धमकीला घाबरून फिर्यादी महिलेनं 2 दिवसात 3 वेगवेगळ्या बँकांच्या खात्यांमध्ये 80 लाख रुपये ट्रान्सफर केले. राहुल देव असं नाव सांगून आरोपीनं त्या महिलेला फोन केला होता. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.